गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पांचं उद्योगनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलाल विरहित मिरवणूक आणि पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवावर भाविकांनी भर दिल्याचं पाहायला मिळालंय. यंदा घराघरात गणेशोत्सव अधिक आकर्षक पद्धतीने साजरा करण्यात आलाय. गणेश चतुर्थी निमित्त मोरया मोरयाचा गजर सकाळपासूनच कानी पडतोय. भक्तिमय वातावरणात भाविकांनी आपापल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. अनेक भाविक भक्तिभावाने आपल्या घरी बाप्पांसाठी फुलांची आरास तर करतातच, त्याशिवाय आपल्या बाप्पाला जेवढं आकर्षक बनवता येईल तेवढं आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतात. नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या घरीही बाप्पांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आले आणि या लाडक्या बाप्पांसाठी आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे. पाहूयात ही सजावट. जीव जडला चरणी तुझा रे, चरणी तुझा रे, तुझा रे, शरण आलो बाप्पा तुला रे, बाप्पा तुला रे, जीव जडला चरणी तुझा रे, शरण आलो बाप्पा तुला रे, दाद घुमतो दाही दिशा रे. गेली 21 वर्ष आमच्या घरचा गणपती अशा पद्धतीने बसत असतो, परंतु ह्यावेळेस आमच्या गणपतीला जवळजवळ संपूर्ण गाव हे येत असतं. 5 ते 6 हजार लोकसंख्या आणि आमंत्रण असतं, त्यामुळं सर्वजण या ठिकाणी येतात व आम्ही एक दिवस जेवणाचाही कार्यक्रम ठेवत असतो. परंतु आत्ता भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणजेच कोल्हापूर, कराड, सातारा, सांगली या भागात जो मोठ्या प्रमाणात पूर येऊन वित्तहानी व नागरिकांचे अनेक प्रकारचे नुकसान झाले, त्यामुळे मी या ठिकाणी जो जेवणाचा आणि इतर मोठे कार्यक्रम ठेवत असतो ते कोणत्याही पद्धतीचे कार्यक्रम ठेवणार नाही. त्याचबरोबर जे उरलेले पैसे आहेत आमचे, आणि अगोदरही मी 2 वेळा पूरग्रस्त भागांना माननीय गिरीशभाऊ बापट यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा मदत केली आहे, आणि आज आम्ही आमच्या या गणपती बाप्पाच्या उरलेल्या पैशाचे सर्व पूरग्रस्त भागांना मदत करणार आहोत. गेले अनेक वर्ष सातत्याने आम्ही हा कार्यक्रम करत असतो.